नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आय आर सी टीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं जेणेकरून आपल्याला कोणत्याही गावाचं कोणत्याही शहराचं रिझर्वेशन रेल्वेचं रिझर्वेशन कसं करता येईल याविषयी आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार माहिती पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला रेल सारथी हे प्ले जाऊन ॲप डाउनलोड करून घ्यायचं ऑफिशियल ॲप आहे या ठिकाणी त्यासाठी आपल्याला खाली डाउनलोड केल्यानंतर परमिशन आलो केल्यानंतर खाली या ठिकाणी रजिस्टर म्हणजे न्यू रजिस्ट्रेशनसाठी ओके करायचं आहे त्यासाठी आपल्याला ते म्हणत आहे की तुम्हाला एक ॲप डाउनलोड कराय करून घ्यायचं आहे आपल्याला बघा दोन नंबरचं की रेल्वे रिझर्व टिकटासाठी एक ॲप रेल सारथ्या ॲपमध्येच दुसरे ॲप आप आपल्याला सब ॲप आप त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी बघा हां दुसरा ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला एक फॉर्म ओपन होईन आपल्यापुढं तो फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे उदाहरणार्थ युजरनेम युजरनेम या ठिकाणी आपल्याला वरील सूचना पण दाखवतं की नेम कमीत कमी तीन ते दहा अक्षरी असावे असं टाकत आहे त्या त्यामध्ये अंडरस्कोप वगैरे असावा असं सांगत आहे या ठिकाणी नेम झाल्यानंतर आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे जो की आठ ते पंधरा अक्षरी कॅरेक्टरचा असावा त्यामध्ये अल्फाबेट कॅपिटल एक आणि न्यूमेरिकल्स आणि नंबर स्मॉल अक्षरे ज्या काही सूचना असतील त्या आपल्याला पाळायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आपलं फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम हे टाकून घ्यायचं अर्थातच आपलं पूर्ण नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे पूर्ण नाव टाकल्यानंतर या ठिकाणी मी लास्ट नेम टाकत आहे लास्ट नेम टाकल्यानंतर पुढं आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ जे की ते कॅलेंडर आहे त्यावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे जेंडर आपलं मेल फिमेल जे काय असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे खाली आपला आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपण आपलं तिकीट बुक केल्यानंतर आपल्याला एस एम एस थ्रू नोटिफिकेशन मिळेल त्यानंतर खाली आपल्याला एक ईमेल आय डी टाकायचा आहे जो के आप के आप आ, टाकुण, टाकुण है। की आपल्याला तिकीट बुक केल्यानंतर त्याची प्रिंटसुद्धा आपल्याला या ठिकाणी ईमेलहून काढता येईल मी माझा ईमेल आय डी टाकून टाकून घेत आहे या ठिकाणी ईमेल आय डी बरोबर करेक्ट टाकायचं आहे आणि परत एकदा आपल्याला फॉर्म पूर्ण चेक करायचा आहे बरोबर भरला आहे की नाही काही चुका असतील तर ते दुरुस्त करून ओके करायचं आहे खाली आपल्याला या ठिकाणी बघा नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे खाली त्याला ओके म्हणायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा बाकी आणखीन फॉर्म आपल्याला शिल्लक आहे जसं नॅशनॅलिटी इंडियन त्यानंतर पुढच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पूर्ण भरून घ्यायचं आहे आपलं ऑक्युपेशन काय आहे उदाहरणार्थ आपण प्रायव्हेट आहात का प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करता की गव्हर्मेंट सेक्टर किंवा इतर इत्यादी ते ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मॅरिड अनमॅरिड या गोष्टी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन होतात जेणेकरून आपला जर पासवर्ड फॉरवर्ड झाल्यानंतर तो वॉट इज युअर फेवरेट ॲनिमल वगैरे असा जनरल आणि त्याचं उत्तर जे काय असेल ते आपल्याला इथून सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला ॲड्रेस पिनकोडसहित व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी बा पिनकोड टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली आपला ॲड्रेस तो सर्च करील या ठिकाणी पिनकोड टाकल्यानंतर एरिया स्ट्रीट खाली सिटी या सर्व गोष्टी आपल्याला फॉर्ममध्ये भरून घ्यायच्या आहेत मित्रांनो भरताना एक काळजी करायची आहे की युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करताना ते आपल्याला पूर्णवरील नोटिफिकेशनमध्ये दाखवत आहे की कि ते किती कॅरेक्टरचं असावं हो। आणि त्यामध्ये अल्फाबेट न्युमरस म्हणजे अंक किंवा इतर सिम्बॉल काय असावेत याचं या नोटिफिकेशनवर दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला त्या सूचना फॉलो करून त्याप्रमाणे करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्यानं काही चूक होणार नाही नाहीतर रेजिस्ट्रेशन होताना ते आपल्याला अडचण होऊ शकते या ठिकाणी पोस्ट ऑफिस झाल्यानंतर या ठिकाणी हां पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी पोस्ट ऑफिस म्हणत आहे आणि एकदम खाली आपल्याला बघा नेक्स्ट जा फोन नंबर परत भरून घ्यायचा आहे आपल्याला परत एकदा फोन नंबर विचारत आहे तर जो काही आपला फोन नंबर आपण एंटर केला होता तो फोन नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्या खाली आपल्याला आपल्याला खाली आल्यानंतर नेक्स्ट हे ऑप्शन आहे बघा त्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस बघा या ठिकाणी यूजर युजरनेम जे काय आहे असल ते त्यानुसार आपला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे असं ते आपल्याला रिमार्कमध्ये म्हणत आहे मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेली आहे त्याची जेणेकरून मला पुढं उपयोगात येईल आणि या ठिकाणी बघा मी एक उदाहरण दाखल म्हणून माझा नेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करून घेतो जेणेकरून आपल्याला रेल्वेचं कुठल्याही गावाचं शहराचं आपल्याला फ्रॉम टू म्हणजे जिथून जायचं आहे आणि जिथं जायचं आहे तिथलं आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल रिझर्वेशन करता येईल या ठिकाणी आता आपल्याला एक पिन क्रिएट करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी लॉग इन करताना पासवर्ड टाकण्याऐवजी आपण आपला युजरनेम टाकून फक्त चार अंकी पिन टाकून या ठिकाणी बघा रिमेंबर पिन म्हणत आहे चार अंकी पिन ठेवायचा आहे जेणेकरून या ठिकाणी पिन टाकल्यानंतर बघा खाली ऑप्शन टिकिटिंग इन्क्वायरी या ठिकाणी आपल्याला टिकिटिंगमध्ये जाऊ श जाऊन आपण आपलं रेल्वेचं रिझर्वेशन करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि असेच रोज नवीन टेक्नॉलॉजी अपडेट्ससाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद